तंदुरी चिकन तंदुरी कबाब तंदुरी मोमोज तंदुरी रोटी तंदुरी पिझ्झा नुसती नावं ऐकलं तरी भारी वाटतं त्यात समजा दिल्लीतल्या खाऊ गल्लीत बसून तुम्ही तंदुरी चिकन खाताय मस्त तंदुरी मोमोजची ऑर्डर दिली बटर चिकन सोबत तंदुरी रोटी सांगितली लगेच फीलमध्ये गेला असा दिल्लीतल्या खाऊ गल्लीत गेलात आणि तंदुरीचे पदार्थ नाही खाल्ले म्हणजे माप निघणार एवढं फिक्स पण दिल्लीतल्या लोकांनी अन्न तंदूरमध्ये भाजून खाणं बंद केलं होतं असं तुम्हाला सांगितलं तर एखाद्या हॉटेलमध्ये तंदूरची भट्टी असली तरी लोक हॉटेलवाल्याकडे संशयानं बघायचे असं सांगितलं तर तर पटकन विश्वास बसायचा नाही पण विश्वास ठेवायला लागेल कारण दिल्लीनं तंदूरची दहशत अनुभवली होती त्याचं कारण होतं तंदूर हत्याकांड तारीख वीस जुलै एकोणीसशे पंच्याण्णव ठिकाण अशोक विहार राजधानी दिल्ली वेळ मध्यरात्रीची अशोक विहारमध्ये बगिया नावाचं एक हॉटेल होतं बऱ्यापैकी गर्दी असणार त्या मध्यरात्री हॉटेलमधून धूर येत होता आगीच्या ज्वाळा दिसत होत्या हॉटेलला आग लागली असंच कुणालाही वाटलं असतं पण ना हॉटेलमधून कोणाचा आवाज येत होता आणि ना गर्दी जमली होती साहजिकच कुणालाही संशय आला नसता पण त्याचवेळी पेट्रोलिंग करणारे पोलीस हवालदार अब्दुल नसीर कुंजू आणि होमगार्ड चंदरपाल तिथून चालले होते हॉटेलच्या मागून आगीच्या ज्वाळा येतात नेहमीपेक्षा जास्त धूर येतो हे बघून त्यांनी गाडी थांबवली हॉटेलच्या गेटवर सुशील नावाचा एक माणूस उभा होता हवालदारानं त्याच्याकडे चौकशी केली तर तो म्हणाला पार्टीचे पोस्टर जाळतोय त्याची आगे हवालदार आज जायला निघाला तर सुशीलनं त्याला थांबवलं आज जायची काहीही गरज नाही असं पटवून द्यायचा प्रयत्न केला पण इथंच हवालदाराला डाऊट आला त्यानं तिकडून जातोय असं दाखवलं आणि हॉटेलच्या मागं जाऊन भिंतीवरून उडी मारली आत येऊन थेट तंदूरच्या भट्टीजवळ गेला तर एक माणूस त्यात बटर टाकत होता बटर टाकल्यावर आग आणखी भडकत होती रोटी भाजायची ती भट्टी धगधगत होती तेवढ्यात तिथं सुशीलची एंट्री झाली हवालदार आत आलेला बघून तो, तो थोडा बावरला पण त्यांना हवालदाराला इथं काहीच नाहीये पार्टीचं सामान आहे असं म्हणत बाहेर काढायला बघितलं विशेष म्हणजे हवालदारही बाहेर गेला आपल्यावरच मोठ संकट गेलं असं म्हणून सुशील निवांत झाला पण काही मिनिटांसाठीच कारण पुढच्या काही मिनिटात तिथं पोलिसांची व्हॅन आली एकामागोमाग एक पोलीस गाडीतून उतरले आणि हॉटेलमध्ये शिरले ते गेले थेट धगधग त्या तंदूरच्या भट्टीजवळ पोलिसांची जादा कुमक हवालदार कुंजूनच मागवली होती कारण सुशीलला होकार देऊन बाहेर निघायच्या आधी त्यानं तंदूरच्या भट्टीत माणसाची बोट जळताना पाहिली होती पोलिसांनी भट्टीतली आग विझवली आणि मग त्यांना समजलं भट्टीत पार्टीची पोस्टर्स किंवा नुसती बोट नाही एक आखा माणूस जळत होता हवालदाराला आज जाऊ नको म्हणून विनंती करणारा आणि पोलीस आत घुसल्यावर हळूच पळून जाणारा माणूस होता बघिया हॉटेलचा मालक सुशील शर्मा आणि भट्टीत बटर टाकत होता त्याचा नोकर पण तंदूरच्या भट्टीत जळत कोण होत आणि एखाद्याला भट्टीत जाळायचं कारण तरी काय होतं पोलिसांकडे प्रश्न फार होते पण उत्तर देऊ शकणारा सुशील शर्मा फरार होता या तंदूरकांडाची बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरली तेव्हा सोशल मीडिया किंवा चोवीस तास सुरू असणारे न्यूज चॅनल्स नव्हते पण सगळ्या पेपरमध्ये ही बातमी पहिल्या पानावर होती देशभरातल्या लोकांना धक्का बसला होताच पण त्यापेक्षा मोठा हादरा होता दिल्लीतल्या लोकांना कारण तिथनं पुढं वर्षभर लोकांनी तंदूरमध्ये भाजलेलं अन्न खाण्याची डेरिंगाई केली नव्हती पण हे भट्टीत जळालेलं प्रेत होतं तरी कोणाचं पोलिसांना बघून कलटी मारणारा सुशील शर्मा बँगलोरमध्ये जाऊन लपला होता त्याआधी तिरुपतीला जाऊन टक्कल केलं तिथल्याच कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, जामिना केला आणि या अर्जामुळेच पोलिसांच्या जाळ्यात सापडला दिल्ली पोलिसांनी सुशीलला अटक केली आणि मग उलगडली तंदूर हत्याकांडाची स्टोरी तंदूरच्या भट्टीतलं प्रेत होतं सुशील शर्माची बायको नैना सहानीच नैना सहानी काँग्रेसमध्ये होती सुशील शर्मा काँग्रेस युथचा प्रेसिडेंट होता दोघांचं प्रेम जुळलं आणि मग त्यांनी बिर्ला मंदिरात लग्न केलं पण आपल्या पॉलिटिकल करिअरवर परिणाम होईल असं म्हणून सुशीलनं नैनासोबतचे संबंध उघड केले नव्हते पण नैना त्याच्यावर याच गोष्टीसाठी दबाव आणत होती सुशील मात्र नकारावर ठाम होता याच वेळी नैना काँग्रेसमध्येच असलेल्या दुसऱ्या मुलासोबत बोलायला लागली ला एक दिवस सुशील घरी आला नैना फोनवर बोलत होती सुशीलनं कुणाशी बोलतेस असं म्हणून चौकशी केली नैनानं उडवा उडव्याची उत्तरं दिली सुशीलनं नंबर रीडायला केला आणि पलीकडून त्याच मुलाचा आवाज आला सुशीलनं पुढचा मागचा कसलाच विचार केला नाही आणि आपल्या बायकोला नैना सहानीला तीन गोळ्या मारल्या रागाच्या भरात त्यानं खून तर केला पण नैनाचं प्रेत कुठं टाकायचं हा प्रश्न त्याला पडला त्यानं तिचं प्रेत गाडीत टाकलं गाडी यमुनेच्या काठावर आणली पण पकडलं जाऊ या भीतीनं गाड्या आपल्या हॉटेलला नेली रमेश नावाच्या आपल्या मित्राला आपण काय केलं याबद्दल सांगितलं आणि रमेशच्या सल्ल्यानुसार नैनाचं प्रेत तंदूरच्या भट्टीत टाकलं पुढं कोर्टात केस उभी राहिली सुशील शर्माला फाशीची शिक्षा सुनावली गेली तो वरच्या न्यायालयात गेला पण तिथेही फाशीची शिक्षा कायम राहिली मग त्यानं सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं सुप्रीम कोर्टानं दोन हजार तेरामध्ये या केसवर निर्णय दिला सुप्रीम कोर्टाचं असं मत होतं की सुशीलला घडलेल्या गोष्टीचं प्रायश्चित्त आहे त्यानं रागाच्या भरात खून केला होता त्याआधी आणि त्यानंतर कोणतीही केस तक्रार सुशीलच्या नावावर नाही त्यामुळे फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात यावी मग दोन हजार अठरामध्ये तेवीस वर्षांची जेलची शिक्षा बघून सुशील शर्मा बाहेर आला बाहेर आल्यावर त्यानं माध्यमांना इंटरव्ह्यू दिले काय घडलं कसं घडलं सगळं सांगितलं पण कशामुळे घडलं यावर सुशीलचं उत्तर ठरलेलं रागाच्या भरात मी नयना आणि माझ्या दोघांच्या आयुष्याची राख रांगोळी केली पण मॅरेज काउन्सिलिंग झालं पाहिजे व्यक्तिगत हेवेदावे सामोपचारानं सोडवले पाहिजेत इथनं पुढं मी या गोष्टीसाठीच काम करेन सुशीलनं काम केलं की नाही केलं माहीत नाही पण त्याच्या या तंदूरकांडाच्या भीतीमुळं दिल्लीतल्या लोकांनी वर्षभर अन्न तंदूरमध्ये भाजून खाणं बंद केलं होतं